लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण विश्वाचा निर्माण करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लुबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे. हा आजचा व्हिडिओ तुम्हाला योगायोगाने मिळालेला नाही. तुम्ही देवाबरोबर जोडले जावे व निराशेतून मुक्त व्हावे ही देवाची तुमच्याविषयी इच्छा आहे. म्हणून हा व्हिडिओ न चुकविता अर्धवट न पाहता पूर्णतः त्यामध्ये समाविष्ट होऊन माझ्या बरोबर प्रार्थना करावी ही विनंती. प्रियजन हो, अनेक कारणे आम्हा मनुष्यांच्या जीवनामध्ये असतात ज्या गोष्टी आम्हाला नैराश्यात घेऊन जातात. विविध आणि निरनिराळ्या परिस्थिती आमच्या जीवनावर गुदरत असतात. काही गोष्टींची आम्हाला स्पष्टता होत नसते, परंतु यावर विश्वास करा की या आलेल्या परिस्थितीत आणि तुमच्या या दुर्बल स्थितीत ही एक संधी निर्माण करीते की आम्ही देवाकडे जावे. प्रियजन हो, प्रार्थनेत खूप मोठे सामर्थ्य आहे. सर्व परिस्थिती बदलण्याची शक्ती त्या प्रार्थनेमध्ये आहे. विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास सक्षम आहे. म्हणून येऊया, जर आम्ही त्या जिवंत देवाकडे येऊ तर तो आमच्या जीवनात आगळे वेगळे आणि अद्भुत कार्य करील. तो आमचे क्लेश आणि वेदना शमविणारा देव आहे. तो जिवंत देव आमच्या हृदयाच्या जखमांना पट्टी लावून आमच्या जखमा बऱ्या करणारा देव आहे. सर्वप्रथम त्या जिवंत देवापुढे शांत व्हा. शक्य असल्यास गुडघ्यावर या किंवा बसा. आपले डोके व आपले हृदय त्या जिवंत देवापुढे आदराने झुकवा. आपले डोळे मिटा. आपले लक्ष देवाकडे केंद्रित करा. आपले हात त्याच्याकडे विश्वासाने पसरा. तुम्हाला निराशेतून, सैतानी हल्ल्यापासून, चिंतेतून मुक्त होण्यासाठी ही प्रार्थना माझ्या बरोबर म्हणा. आपण प्रार्थना करूया. हे माझ्या स्वर्गीय पित्या, माझ्या उद्धार करत्या व मला बरे करणाऱ्या देवा, मी आता ह्या वेळी तुझ्याकडे येत आहे, कारण तूच एक आहेस जो मला खरोखर मदत करू शकतो. कारण तू सर्व समर्थ देव आहेस आणि तुला काहीच अशक्य नाही. हे स्वर्गीय पित्या, तुझे संपूर्ण विश्वावर नियंत्रण आहे, कारण तू सार्वभौम देव आहेस. तूच माझा निर्माण करता आहेस. तूच बलशाली, पूर्ण सुरक्षितता देणारा व माझी पूर्ण काळजी घेणारा या विश्वांतील एक मात्र देव आहेस. तू जो आहेस तो आहेस. तू न बदलणारा देव आहेस. तू कधी झोपत नाहीस व डुलकीही घेत नाहीस. हे स्वर्गीय पित्या, तू माझ्यावर खूप आणि सखोल प्रेम करतोस. तू मला पूर्णतः ओळखतोस व माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टी तुला ठाऊक आहेत. माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्टीत तुला रस आहे. तूच मला सांत्वन व शांती देतोस. मी तुझ्या पंखाच्या छायेत आश्रय घेत आहे. हे प्रभू, तुझा सेवक पेत्र पाण्यावर चालताना तुझ्या वरून दृष्टी त्याने फिरविली व त्याने उसळलेल्या मोठ्या लाटेकडे ती दृष्टी लावली आणि तेव्हा त्याला भीती आली व तो गडगडू लागला. परंतु तू त्या क्षणीच आपला हात पुढे करून त्याला बुडण्यापासून वाचविले व तू त्याला म्हटले, अल्पविश्वासी, तू का संशय धरलास? हे प्रभू येशू, मलाही क्षमा कर प्रत्येक संशय व अविश्वासाच्या विचारांबद्दल व माझ्यातून संशय व अविश्वास पूर्णतः काढून टाक. पेत्राप्रमाणेच माझे डोळे तुझ्यापासून हटलेले आहेत आणि माझे मन माझ्यावर गुदरलेल्या समस्यांकडे फार लागून राहिलेले आहे. मला सहाय्य कर. माझे डोळे, माझे लक्ष, माझे चित्त तुझ्याकडे खिळलेले राहू दे. हे माझ्या जीवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करीतो. म्हणून मी त्याचे पुनरपी गुणगान गाईन. हे स्वर्गीय पित्या, मी आज फार निराश आहे. मी खचलो आहे. परंतु माझ्या या अवस्थेत मी तुझ्याकडे धावा करीत येत आहे. मला मदत कर. जे मला जाणवत आहे ते सर्व मी तुझ्या पुढे ठेवत आहे. मी निराशेच्या अवस्थेमध्ये आहे. निराशेच्या ओझ्याखाली मी दडपलो गेलो आहे. चिंता आणि भीती मला सतावत आहे.
व मी या ओझ्याखाली दबलो गेलेलो आहे। मी हे माझे ओझे वाहून मी पूर्णतः थकलेलो आहे व परिस्थिती माझ्या हाताबाहेर आहे आणि यापुढे मी स्वतःहून हे ओझे वाहू शकत नाही। मला हे समजलेले आहे कि मला स्वतःहून काहीच करता येत नाही। मी फार दुर्बळ आहे, मला तुझी गरज आहे। तू माझ्या स्थितीकडे अवलोकन कर। हे खरे आहे की मला खूप समस्या भेडसावत आहेत, परंतु या सर्वांतून मी जात असताना तूच मला सहाय्य करणार आहेस। तू माझे प्रत्येक विचार जाणतोस, आतील सर्व गोष्टी तुला ठाऊक आहेत। तू माझ्या आत चालू असलेला विचारांचा संघर्ष पाहत आहेस। माझ्या मनाच्या या युद्धभूमीत एक प्रचंड लढाई चालू आहे। मला त्यांतून तू सोडव, मला या निराशेतून कृपा करून बाहेर काढ। हे प्रभू, मी भावनिक रित्या, मानसिक रित्या, शारीरिक रित्या, आध्यात्मिक रित्या फार वेदनेत जगत आहे। मला क्लेश होत आहे। मला त्या चिंतेच्या व निराशेच्या विचारांतून पूर्णतः अलिप्त कर। माझे मन एक प्रकारच्या ओझ्या खाली दबलेले आहे, परंतु तुझे जीवनी पाण्याने तू मला स्वच्छ कर, नवीन कर, ताजे तवाने कर। मला त्या दृश्य चिंता व त्रासदायक विचारांपासून सोडव। मी हे माझ्या चिंतेचे, भीतीचे, नैराश्येचे ओझे तुझ्याकडे घेऊन येत आहे। मला तुझी गरज आहे माझ्या जीवनाच्या प्रत्येक क्षणाला, कारण तूच माझी अनंत आशा आहेस। हे पित्या, मला माहित आहे की ही तुझी इच्छा नाहीये कि मी माझे ओझे स्वतः वाहत राहावी। हे प्रभु, तुझे वचन म्हणते, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन। मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझ्या पासून शिका, म्हणजे तुमच्या जीवांस विसावा मिळेल। हे प्रभु, मी माझे सर्व ओझे या क्षणी तुझ्या वर टाकत आहे। माझ्या जीवास विसावा दे, मला एकदम हलका कर प्रभु। हे प्रभु येशू ख्रिस्ता, मी येथे आहे, मी तुला शरण आलो आहे। माझ्या हृदयात तू ये व तुझी सुंदर उपस्थिती माझ्या मध्ये होवो व मला पुन्हा उभार। माझ्या जीवनातील प्रत्येक गोष्ट मी तुझ्या हाती देत आहे। या तात्पुरत्या जीवनात मी जगत असताना तूच माझी एकमेव आशा आहेस। हे प्रभु येशू, तू कालवरीवर सैतानी शक्तीला पूर्णतः पराभूत केले आहे आणि तू जयोत्सव खुर्सावर साजरा केलेला आहे। सैतानाचे डोके तू फोडलेले आहे। त्या सैतानी शक्तीकडून ज्या चिंता, भीती, निराशा आहेत, ही सर्व त्याची बंधने आणि जोखड या क्षणी माझ्या जीवनातून येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावाने तुटून जाऊ देत। प्रभू येशू ख्रिस्ता, तूच आम्हाला शिकविले आहेस कि कशाही विषयी तुम्ही चिंताक्रांत होऊ नका, कारण तुम्ही त्या स्वर्गीय पित्याजवळ मागण्या अगोदर तुमच्या स्वर्गीय पित्याला तुमच्या सर्व गरजा ठाऊक आहेत। तुझे वचन म्हणते, कशा विषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा। म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखी। हे प्रभु, मला माहित आहे की तुझी शांती एकदम निराळी आहे। हे प्रभु, मला जे हवे ते हे जग मला कधीही देऊ शकत नाही। हे जग ती शांती देऊ शकत नाही। हे प्रभु, एक खरी खुरी अनंत शांती तुझ्या मध्येच आढळते। माझ्या निराशा, चिंता या क्षणी येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावाने वितळून जाऊ दे या क्षणापासून। रोमकरास पत्र 8:28 वचन म्हणते, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांस, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यांस, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात।
मी तुझ्यावर प्रीती करीतो आणि मी तुझ्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेलो आहे या विषयी मला खात्री आहे। हे प्रभु, मी या तुझ्या अभिवचनांना पकडून ठेवतो कारण त्यावर माझा भरोसा आहे। म्हणून माझ्या जीवनात जे काही चाललेलं आहे या सर्वावर पूर्ण ताबा तुझा आहे। मी तुझ्या या अभिवचनाला पकडून ठेवतो कारण त्यावर माझा भरोसा आहे। माझ्या चंचल भावनेवर मी अवलंबून राहत नाही कारण तू माझा बळकट खडक आहेस, तू कधीच बदलत नाहीस। इब्री लोकास पत्र 13:8 प्रमाणे तू काल आज व युगानुयुग सारखाच आहेस। मला माझ्या जीवनाविषयी तुझा संकल्प समजू दे, मला तुझ्यामध्ये राहू दे, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे कारण ती माझ्यासाठी उत्तम असेल। हे पित्या, मी तुझा आभारी आहे कारण तू माझ्यावर फार प्रेम करीतोस व माझी तुला काळजी आहे। मला तुझ्या पवित्र आत्म्याने चालव। हे प्रभू, माझ्या मनाचा ताबा घे, मला चांगले विचार दे, माझे तुझ्यावरील प्रेम अधिक वाढो। ही सर्व प्रार्थना मी विश्वासाने तारणारा प्रिय प्रभु येशू ख्रिस्त याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मागतो, आमेन। प्रभु येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने आशीर्वादित करो, आमेन। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। जर तुम्ही अद्याप हे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया तुम्ही लोगोस मिनिस्ट्री चॅनल सबस्क्राइब करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या नवीन संदेशाद्वारे तुम्हा सर्वांना प्रभू त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देईल, आमेन।